नमस्कार. महाराष्ट्र पक्ष मित्रचा आजचा हा आठवा वेबिनार आणि आजच्या आठव्या वेबिनारचा आपला विषय आहे कॉमन वेडर्स अँड देअर आयडेंटिफिकेशन. म्हणजे आपल्या भागात जे स्थलांतर करून किंवा काही स्थानिक पक्षी वेडर्स म्हणजे जे चिखलात किडे खाण्याचे खाणारे जे पक्षी असतात किंवा पाण्यात चालणारे जे पक्षी असतात त्या वेडर ग्रुपचं आज आपण ओळख करून घेणार आहोत. वेडर्सची ओळख करून देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर गजानन वाघ. डॉक्टर गजानन वाघ हे प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे आणि ते पक्षी अभ्यासक आहेत. गेल्या 22 वर्षापासून म्हणजे 1998 पासून ते पक्ष्यांचा अभ्यास करतात आणि आता त्यांचा जो आवडीचा विषय आहे किंवा संशोधनाचा पक्ष्यांमधला विषय आहे तो आहे हॉर्नबिल. त्यांनी यापूर्वी हॉर्नबिल पक्ष्याचा मेळघाटातील मलबारपेट हॉर्नबिलवर आपला एक प्रकल्प पूर्ण केलेला आहे. याशिवाय ते आता मध्य प्रदेशातल्या सातपुड्यात जे मलबारपेट हॉर्नबिल आहेत त्याच्यावर एक प्रकल्पावर काम करत आहेत. ते त्या प्रकल्पाचे इन्व्हेस्टिगेटर आहेत. याशिवाय त्यांचा बायोडायव्हर्सिटी मध्ये सुद्धा अभ्यास आहे. पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर या विषयावर त्यांचा अभ्यास असून ते अमरावती जिल्हा जैवविविधता समिती जी आहे त्याचे सदस्य आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे जे प्राणी गट आहेत म्हणजे अॅनिमल ग्रुप ह्या ग्रुपचे सुद्धा ते सदस्य आहेत. त्यांनी महाविद्यालयामध्ये आपल्या इकोटुरिझम आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा कोर्स 10 वर्षापूर्वी सुरू केला आणि अमरावती विद्यापीठातला तो अतिशय सक्सेसफुल यशस्वी असा करिअर ओरिएंटेड कोर्स आहे. याशिवाय त्यांनी यापूर्वी ज्या आंतरराष्ट्रीय हॉर्नबिल परिषदा होत असतात त्यामध्ये सिंगापूर फिलिपिन्स आणि मलेशिया येथील हॉर्नबिल परिषदामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे. ते अतिशय उत्कृष्ट असे बर्ड फोटोग्राफर आहेत. त्यांचं नुकतंच अमरावती जिल्ह्यातील पानथळी आणि पानथळीवरील पक्षी हे पुस्तक अलीकडेच जे रेवदंडाला संमेलन झालं त्या संमेलनात प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. तर मी गजानन वाघ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे सादरीकरण आहे ते सुरू करावं. धन्यवाद जयंत सर. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र पक्षी मित्रचे मी इथे आभार व्यक्त करतो आणि आज आपल्यासोबत मी चर्चा करतो आहे आणि आज चर्चेचा विषय जो आहे माझ्या सादरीकरणाचा जो विषय आहे तो आहे कॉमन वेडर्स अँड देअर आयडेंटिफिकेशन. आपण जाणून घेणार आहोत की वेडर्स म्हणजे काय. तर वेडर्स याचा अर्थ वॉकिंग इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये चालणे. त्याबद्दल असं दिलेलं आहे की वेडर्स आर दी शोर बर्ड्स म्हणजे शोर लाईन्स जे असेल समुद्र किनारी हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. छोट्या साईजचे पक्षी आहे आणि प्रीडॉमिनंटली त्याचा जो कलर आहे ब्राऊन ब्लॅक आणि काही व्हाईट कलरचे असेल आणि महत्वाचं म्हणजे त्याचे जे लेग्स आहे पाय जे आहे ते लांब असतात आणि विविध प्रकारच्या सूची त्यामध्ये आपल्याला म्हणजे बीक जो आहे बिल पॅटर्न जो आहे तो वेगळा आहे आणि विशेष करून मडफ्लॅटवर ते मोठ्या प्रमाणात जमा होतात. तर हे जे चिखल पक्षी आहे हे कॅराडी रिफॉर्म्स या ऑर्डरमध्ये मोडतात. आता आपण जे की वेडर्स आहेत ते आपण बघतोय की काही छोटे वेडर्स आणि काही मोठे वेडर्स. जे छोटे वेडर्स आहे ते प्रामुख्याने या चार फॅमिलीमध्ये येतात ज्यामध्ये कॅराडी रिडी स्कोलोपॅसिडी त्याच्यानंतर ग्लॅरिओलिडी आणि बुर हॅनिडी या चार फॅमिलीमध्ये छोटे वेडर्स येतात. आणि काही जे वेडिंग बर्ड्स आहे म्हणजे आकाराने मोठे आहे पाय मोठे आहे चोच पण लांब आहे असे जे पक्षी आहे ज्यामध्ये इग्रेट पॉन्ड हेरॉन हे सुद्धा वेडर्स मध्ये घेणार पण आपण यांना मोठे वेडर्स. आपण आज जे आपलं ऍक्च्युली माझं जे सादरीकरण आहे ज्यामध्ये आयडेंटिफिकेशनवर जे मी बोलतो आहे हे छोट्या वेडर्सवर मी बोलतो आहे. ही स्लाइड आपण बघू शकता की जे छोटे वेडर्स आहे ज्यामध्ये प्लोअर्स ट्रॅकिंग पोल्स ब्लॅकविंग स्टील पायडॅवासेट सिंट सँड पायपर गॉडविड्स एशियन डोचर युरेशियन करल्यू विमरेल स्नाइप्स सँक पलारो रडी टर्नस्टोन रफ डनलीन ग्रेट नॉट युरेशियन ओइस्टर कॅचर क्रॅप प्लोअर इंडियन कर्सर लॅफविंग आणि थिकविंग या पक्ष्यांचा या प्रजातींचा यामध्ये छोट्या वेडर्समध्ये समावेश आहे. जे मोठे वेडर्स आहे किंवा ज्याला आपण खऱ्या अर्थाने वेडिंग बर्ड्स म्हणतो आहे ऍक्च्युली वेडर्स ही जी टर्म आहे युएसमध्ये प्रामुख्याने वापरली जात. वेडिंग बर्ड जे आहे ज्यामध्ये लार्ज साईज बर्ड्स आहे आणि ते पाण्यामध्ये चालणार त्याची चोच म्हणजे पाय उंच असेल मोठा पक्षी असेल आकाराने आणि चोच सुद्धा लांब असेल असे जे वेडिंग बर्ड्स आहे की जे पाण्यात चालतात आणि आकाराने मोठे आहे त्यामध्ये स्टॉर्क इग्रेट हेरॉन स्पूनबिल
गर्ल्स, आयबीस, टर्न्स, रेल आणि जकाना हे सर्व पक्षी यामध्ये येतात. पण हे जे पक्षी आहे हे आकाराने मोठे आहे, लगेच आपल्याला दिसतात, आणि आपण बऱ्यापैकी हे जे पान पक्षी आहे याचं आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो. आणि त्यामुळे आजच्या माझ्या सादरीकरणामध्ये हे मोठे पक्षी मी जे वेडिंग बर्ड्स आहे, पान पक्षी आहे हे घेतलेले नाही, फक्त छोट्या पक्ष्यांचाच आपण इथे विचार करतो आहे. आता आपण बघणार की हे जे वेडर्स आहे त्यांचं मायग्रेशन कसं होत आहे, किंवा वेडर्स आपल्याकडे कोणकोणते आहेत. तर रेसिडंट बर्ड्स म्हणजे ज्यांचं ब्रीडिंग आपल्याकडे होते, काही वेडर्स असे आहेत की जे स्मॉल ज्याला आपण रिंग क्लोअर, लिटिल रिंग क्लोअर म्हणणार, ज्याचं ब्रीडिंग आपल्याकडे होतं तो रेसिडंट बर्ड्स आपण घेतो आहे. काही प्लॅटिन कोल आहे. त्यानंतर रेसिडंट मायग्रेटरी म्हणजे काही काळ आपल्याकडे राहणार आणि 200-300 किलोमीटर आणखी भारतामध्ये दुसऱ्या भागामध्ये जाणार. पण खऱ्या अर्थाने आपल्याकडे जे वेडर्स येतात ते विंटर व्हिजिटर्स आहेत, म्हणजे हिवाळी पाहुणे आपण त्यांना म्हणतो आहे की ते खऱ्या अर्थाने हिवाळ्याच्या दिवसात आपल्याकडे येतात. त्यानंतर काही समर व्हिजिटर्स पण आहेत आणि काही ब्रीडिंग व्हिजिटर्स म्हणजे जे पक्षी बाहेरून येतात, बाहेरच्या देशाहून आपल्याकडे ब्रीड करतात. परंतु सर्वात जास्त जे पक्षी येतात वेडर्स ते फुराजिंगसाठी येतात, म्हणजे अन्नाच्या शोधामध्ये आपल्याकडे येतात, ते विंटर व्हिजिटर आहे. आणि काही पॅशेज व्हिजिटर्स, पॅशेज म्हणजे असं की स्थलांतराच्या दरम्यान काही अल्प काळासाठी ते आपल्याकडे राहणार, काही दिवसासाठी थोडी विश्रांती घेणार आणि आणखी समोरच्या स्थलांतराला ते निघून जाणार. तर असे आपण एक वेडर्सचं जे मायग्रेशन आहे याबद्दल मी इथे सांगितलेलं आहे. आपल्याकडे जे ब्रीडिंग होतं, जे वेडर्स आहे आणि त्यांचं ब्रीडिंग होत आहे, असे लिटिल रिंग क्लोअर, ब्लॅक विंग स्टील आणि स्मॉल प्लॅटिन कोल. आता आपण बघतो आहे की जे पक्षी आपल्याकडे स्थलांतर करून येतात ते कोणत्या मार्गाने येतात, म्हणजे त्यांचे स्थलांतराचे हवाई मार्ग कोणते आहेत. तर जगामध्ये आपण हवाई मार्गांचा जर विचार करतो आहे तर एकंदरीत 9 असे मायग्रेशन फ्लायवेज आहे, टोटल 9 जगामध्ये. त्या 9 पैकी 3 फ्लायवेजचा अवलंब करून हे पक्षी आपल्या भारतामध्ये येतात किंवा भारतामधनं आणखी समोर जातात. ज्यामध्ये सेंट्रल आशियन फ्लायवे जो जवळपास 33 कंट्री वरून येतो आहे, त्यानंतर वेस्ट आशियन ईस्ट आफ्रिकन फ्लायवे जो 64 कंट्री त्यामध्ये येत आहे त्या फ्लायवेमध्ये, आणि त्यानंतर ईस्ट आशियन ऑस्ट्रेलियन फ्लायवे ज्यामध्ये 22 कंट्री येतात. पण प्रामुख्याने आपल्याकडे जे पक्षी येतात ते सेंट्रल आशियन फ्लायवेच्या थ्रू आपल्याकडे स्थलांतर करून येतात. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जे वेडर्स आपल्याकडे येतात ते मोस्टली विंटर व्हिजिटर आहे, म्हणजे हिवाळ्याच्या काळामध्ये जवळपास मिलियन्स ऑफ वेडर्स जे आहेत ते आपल्या भागामध्ये येतात. आणि या वेडर्स बद्दल असं सांगता येईल की ते लॉंगेस्ट ट्रॅव्हलिंग म्हणजे 1000 किलोमीटरचा प्रवास, सर्वात जास्त जर जगामध्ये अनेक कंट्रीला व्हिजिट देणारे जर पक्षी असेल तर ते वेडर्स आहेत. आणि जवळपास मोर दॅन 160 वेडर्सच्या ज्या स्पीशीज आहे त्या मायग्रेशन करून एक नॉर्दर्न हेमिस्फिअर मधनं साउदर्न हेमिस्फिअर मध्ये येतात. ही स्लाइड आपण बघू शकता की टोटल जगामध्ये जे 9 फ्लायवेज आहे हे वेगवेगळ्या कलर्समध्ये इथे दाखवलेले आहे. आपण भारताचा जर विचार करतोय की सर्कल इथे दिलेला आहे, या सर्कलमध्ये आपण थोडं कॉन्सन्ट्रेट करा की भारतावरून असे 3 फ्लायवेज जात आहे. एक मध्य याच्यामधून सेंट्रल आशियन फ्लायवे, त्याच्यानंतर एक ईस्ट आशियन ऑस्ट्रेलियन फ्लायवे जो थोडा येलो कलरचा दिसतो आहे आणि ईस्ट भागामधनं भारताच्या तो जातो आहे, आणि तिसरा जो आहे तो वेस्ट आशियन ईस्ट आफ्रिकन फ्लायवे, हा फ्लायवे जो भारताच्या वेस्ट भागामधनं आफ्रिकेकडे जातो आहे. आणि मोस्ट ऑफ जे वेडर्स आहे यांचं जे ब्रीडिंग आहे हे नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्येच होत आहे, ज्यामध्ये रशियन म्हणजे रशिया असेल, सायबेरिया असेल, कझाकिस्तान असेल, काही युरोपचा भाग असेल, ईस्ट असेल, वेस्ट असेल, अशा भागामध्ये त्यांचं ब्रीडिंग होतं. आणि मोस्टली फोरॅजिंग साठी म्हणजे अन्नाच्या शोधामध्ये ते आपल्याकडे हिवाळ्याच्या दिवसामध्ये येतात. थोडं आपण या स्थलांतराच्या बद्दल काही गोष्टी थोडंसं जाणून घेणार. काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहे की या वेडर्सला ग्लोबल ट्रॅव्हलर्स असं म्हटलेलं आहे, म्हणजे वर्ल्ड लार्जेस्ट व्हिजिटर, म्हणजे अनेक देशाला, कारण त्याच्या आधी मी फ्लायवे बद्दल सांगितलं की अनेक देशावरून हे फ्लायवे जातात, म्हणजे अनेक देशाला व्हिजिट देणारे हे पक्षी आहे, म्हणून याला आपण ग्लोबल ट्रॅव्हलर्स म्हणू शकतो. नॉट हा जो स्पीशीज आपण घेतो म्हणजे रेड नॉट असेल, ग्रेट नॉट असेल, ही जी स्पीशीज आहे ही साऊथ आफ्रिकामधनं एकदम अमेरिकेच्या नॉर्थन टीपला हे
म्हणजे जवळपास 10,000 किलोमीटरचा प्रवास करून ते जातात. बार्टेल गॉडवीट जो आहे तो जवळपास 9 दिवस तो समुद्रावरून कंटिन्युअस प्रवास करतोय, कंटिन्युअस तो फ्लाईंग करतोय 9 डेज. आणि लिटिल स्टीन हा सर्वात छोटा वेडर्स म्हणून गणलेला आहे, म्हणजे ज्याचं वजन अतिशय कमी आहे आणि सर्वात जास्त अंतर तो मायग्रेशन करतो, जवळपास 7,000 किलोमीटर तो मायग्रेशन करतो. आकाराने छोटा असून जास्तीत जास्त तो स्थलांतर म्हणजे डिस्टन्स स्थलांतराच्या दरम्यान कापतो आहे. त्यानंतर कर्ल्यू स्टँड पायपर जवळपास 9,000 किलोमीटरचा प्रवास करतो. रडी टर्न स्टोन जो आफ्रिकन फ्लायवे जो आहे त्या फ्लायवेने तो जवळपास 5,000 किलोमीटरचा प्रवास करतो आहे. कर्ल्यू स्टँड पायपर हा जो पक्षी आहे हा ईस्ट आशियन ऑस्ट्रेलियन फ्लायवेचा प्रामुख्याने वापर करून तो आपल्याकडे येतो. त्यानंतर स्पूनविल स्टँड पायपर हा सुद्धा दोन्ही फ्लायवेने आपल्याकडे येतो, ईस्ट आशियन ऑस्ट्रेलियन फ्लायवे आणि सेंट्रल आशियन फ्लायवे या दोन्ही फ्लायवेचा थ्रू तो आपल्याकडे येतो आहे. आणि याचं ब्रीडिंग रशियामध्ये होतं आणि त्यानंतर फोरॅजिंगसाठी हा आपल्याकडे कोस्टल लाईनला तो येतो आहे. त्याच्यानंतर वेस्टमध्ये पण याचा रेकॉर्ड केलेला आहे, जवळपास 5,000 किलोमीटरचा प्रवास करतो. आणि येताना तो चायनाच्या येलो रिव्हर मध्ये त्याचे स्टॉप ओव्हर आहे, तिथे तो काही काळ थांबतो आणि त्याच्यानंतर तो आपल्याकडे सी शोरला तो आपल्याकडे पण अतिशय रेअर पक्षी आहे, अतिशय कमी विजित आहे आणि तो स्किनच्या ब्लॉकमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो. आता आपण बघतो आहे की हे जे वेदर्स आहे किंवा आजचा माझा जो सादरीकरणाचा विषय आहे की वेदर्स आयडेंटिफिकेशन, म्हणजे वेदर्स आयडेंटिफिकेशन चॅलेंजिंग का आहे, का डिफिकल्ट आहे ते आपण थोडंसं जाणून घेणार. तर काही नकारात्मक गोष्टी म्हणजे का डिफिकल्ट आहे आपण बघणार, तर हे जे पक्षी आहे ते एक स्पेसिफिक हॅबिटॅटलाच आपल्याला त्याच्या अधिवासातच पाहायला मिळेल, जे सी शोअर आणि मड फ्लॅट आपण म्हणणार. आणि हे पक्ष्यांना जर पाहायचं असेल तर निश्चितच आपल्याला कोस्टल एरियात शोअर लाईनला जावं लागेल. तर हे जे पक्षी आहे ते प्रामुख्याने सी शोअरला येतात किंवा मड फ्लॅट, आणि अशा मड फ्लॅटला जर हे पक्षी येत असेल तर आपल्याला निश्चितच त्याच ठिकाणी जाऊन त्यांचं ऑब्झर्वेशन करावं लागेल. त्यानंतर आकाराने छोटे आहे आणि त्यामुळे निश्चितच बायनाकुलर शिवाय हे पक्षी आपल्याला लगेच दिसणार नाही किंवा त्यांना आपल्याला तसं ओळखता येणार नाही. आणि जवळपास फ्लॉकमध्ये असतं, बऱ्याच नंबरमध्ये असतात आणि त्यामुळे त्यांचे जे कलर्स आहे जोपास आपल्याला सारखे दिसतात, म्हणजे सूक्ष्म निरीक्षण जोपर्यंत आपण मायक्रो ऑब्झर्वेशन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यांना आयडेंटिफाय आपल्याला करता येणार नाही व्यवस्थित. त्यानंतर त्यांचा फिडिंग पॅटर्न जो आहे, फोरॅजिंग जे आहे ते जवळपास सर्व वेदरचं दुरून सारखं दिसतं आणि त्यामुळे मायक्रो ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे. मुव्हमेंट त्याच्या फास्ट असतात, काही एक दोन नंबर्स मध्ये जर एखादी स्पीशीज असेल आणि त्या मोठ्या फ्लॉक मध्ये जर ते मिक्स झाले तर त्यांना पुन्हा स्पॉट करणे थोडं कठीण जाते. म्हणजे आपल्याकडे 4-5 महिने हे पक्षी असतात आणि परतीच्या प्रवासाच्या अगोदर त्यांचा ब्रीडिंग क्लमेज हा डेव्हलप झालेला असतो आणि अशा वेळेला अगोदर आलेला तो बर्ड आणि नंतर जाताना त्याचा कलर बदलतो, त्यामुळे बरेचशा कन्फ्युजन होतो स्पीशीज आयडेंटिफिकेशनला. संख्या सीशोरला सी म्हणजे आपण समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असतो, हजारो पक्षी असतात आणि अशा वेळेला काही मुसकी स्पीशीज जर आपल्याला स्पॉट करायची असेल तर ती कठीण जात. त्याच्यानंतर निश्चितच एक चांगलं व्हिजन लागेल, चांगल्या पद्धतीचं आपल्याला बायनाकुलर लागेल आणि त्या बायनाकुलरच्या मदतीने आपण छोट्या छोट्या गोष्टी या पक्ष्यांच्या समजून घेऊ शकतो, आयडेंटिफाय म्हणजे त्याच्या जे सूक्ष्म निरीक्षण आपण करू शकतो. आणि निश्चितच या पक्ष्यांचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी, फोटोग्राफीसाठी, ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला पेशन्स लागत आहे, म्हणजे बराच वेळ आपल्याला द्यावा लागेल. तर ह्या काही नकारात्मक गोष्टी आहेत की ज्यामुळे या पक्ष्यांचं आयडेंटिफिकेशन थोडीशी कठीण गोष्ट आहे. पण या पक्ष्यांच्या बाबतीत काही चांगल्या गोष्टी पण आहे की हे पक्षी ओपन मड फ्लॅटला असल्यामुळे, ओपन सी शोरला असल्यामुळे दुरून जरी आपण उंचावरून जरी बायनाकुलरच्या मदतीने आपण त्याचं निरीक्षण केलं तरी काही स्पीशीज ह्या आपण ऍटलीस्ट सांगू शकतो की ह्या स्पीशीज इथे आहेत, म्हणजे दुरून आपण त्याचं निरीक्षण करू शकतो. त्याच्यानंतर थोडं थोडं जर आपण समोर जातो आहे, ग्राउंड लेवलला जर आपण बसून किंवा झोपून समोर जातो आहे तर वेदर्स पक्षी बऱ्यापैकी आपल्याला जवळ येऊ देतात, ही एक आणखी चांगली गोष्ट आहे. आणि एखाद्या वेळेला आपल्या अडथळ्यामुळे जर ते उडले तरी एक वैशिष्ट्य असं आहे, त्याचं बिहेवियरल पॅटर्न असं आहे की ते पक्षी उडून पुन्हा त्याच जागेवर परत येतात, एक अतिशय महत्व
महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे बरेच वेळा असं पाहायला मिळतं की ते उडतात आणि उडल्यानंतर पुन्हा परत तिथे देतात. त्यामुळे तुम्ही जर तिथे व्यवस्थित बसून राहिला तर तुम्हाला पुन्हा त्याचं ऑब्झर्वेशन करता येईल आणि छान फोटोग्राफी पण करता येईल. आणि हे जे पक्षी आपल्याकडे येतात बरेच महिने आपल्याकडे राहतात किंवा काही दिवस तर निश्चितच ते राहतात. त्यामुळे एखाद्या वेळेला आज जर त्याचं निरीक्षण आपल्याला व्यवस्थित झालेलं नाही आहे तर अशा वेळेला दुसऱ्या दिवशी जाऊन ते पक्षी आपण स्पॉट करू शकतो, त्यांचं ऑब्झर्वेशन आपण करू शकतो. आणि बऱ्याच वेळा परतीच्या प्रवासात जर आपण बघतो आहे तर एक हजारो पक्ष्यांचं कॉंग्रिगेशन होतं, म्हणजे मडफ्लॅट जर ओपन झाला तर अशा वेळेला म्हणजे एक मोठ्या संख्येने हे पक्षी जमा होतात आणि खऱ्या अर्थाने पक्षी ऑब्झर्वर जे आहे, निरीक्षक जे आहे, त्यांच्यासाठी ती एक चांगली पर्वणी. तर ह्या काही वेदरच्या बाबतीत चांगल्या गोष्टी पण मला आढळल्या. त्याच्यानंतर आपण बघणार की पक्षी आयडेंटिफाय जर आपल्याला करायचे आहे तर कोणत्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहे, तर त्याची साईज, त्याचा शेप कसा आहे, स्ट्रक्चर, त्याचं बिहेवियर, कलर. आणि काही पक्ष्यांचे निश्चितच वेदरचे वेगळे कॉल आहे. उडताना त्याच्या कॉलवरून सुद्धा आपण सांगू शकतो की हे पक्षी आता इथे येत आहे किंवा आता इथनं उडून गेलेले आहे. आणि प्रत्येक वेदरची एक मायक्रो हॅबिटॅट, म्हणजे ज्याला सूक्ष्म अधिवास आपण म्हणतो आहे, तो निश्चितच वेगळा आहे. म्हणजे काही थोडे पाण्याच्या आतमध्ये असेल, जिथे थोडं पाणी जास्त असेल, एखादी कुठं असेल जी उंच पक्षी आहे, काही पक्षी थोडे शालो म्हणजे जिथे अर्धा फूट पाणी असेल, काही असे आहे की पाण्याच्या बाहेर थोडी असेल, काही चिखलांवर असेल. तर असे पक्षी, म्हणजे तुम्ही ही स्लाइड बघू शकता की सर्वात मोठा वेडर्स म्हणजे इथे करल्यू, युरियासिन करल्यू दाखवला, त्यानंतर सँग, त्यानंतर आपण बघता आहे की सँड पायपर, त्याच्यानंतर प्लोअर, आणि त्यानंतर आपण बघतो आहे की स्टील. तर असे काही पक्षी, म्हणजे सर्वात छोटा वेडर म्हणजे स्टीन आणि सर्वात मोठा वेडर आपण घेतो आहे तर युरियासिन करल्यू. म्हणजे त्याच्या आकारामध्ये फरक दिसताय, पायांच्या उंचीमध्ये फरक दिसताय आणि सर्वांच्या चोचीमध्ये पण आपल्याला फरक जाणवतो आहे. आता आपण आणखी थोडस मायक्रो लेवलवर विचार करणार की आपल्याला हे वेदर्स आयडेंटिफिकेशन करण्यासाठी कोणत्या गोष्टी थोड्या आणखी बारकाईनं पाहायच्या आहे. तर त्याचं बीक पॅटर्न कसं आहे, म्हणजे त्या चोचीची लेंथ कशी आहे, थिकनेस कसा आहे, चोचीचा कलर कसा आहे, त्याला कर, बरेच वेळा चोच ही वरच्या साईडला झुकलेली असतं, काही वेळेस खालच्या साईडला झुकलेली असेल, त्या चोचीचा टीप कसा आहे, ब्लंट आहे, कशा पद्धतीचा आहे, त्याचे पाय आपण बघणार, लेंथ, जाडी कशी आहे त्या पायांची, त्याचे कलर कसे आहे, सुपरसिलियम म्हणजे डोळ्याच्या वर जी पट्टी किंवा पट्टा म्हणणार त्याचं निरीक्षण आपण करणार, तो किती प्रॉमिनंट आहे, त्याची जी मान आहे ती शॉर्ट आहे, लॉंग आहे, कलर कसा आहे त्याचा विचार करणार, थ्रोट म्हणजे चोचीच्या खालचा जो भाग आहे त्याचा कलर कसा आहे, त्यानंतर अपर पार्ट म्हणजे वरच्या साईडनी जो पंखाचा पॅटर्न आहे त्याचा कलर कसा आहे, त्याच्यावर काही स्ट्रिप्स आहे का, काही स्पॉट आहे का, ते आपण जाणून घेणार, त्यांचं निरीक्षण बारकाईने करणार आहे. आणि टेल म्हणजे सेफ्टीचा कलर कसा आहे, सेफ्टीचा खालचा कलर कसा आहे किंवा त्याच्यावर काही बार आहे का, हे आपल्याला सूक्ष्म निरीक्षणामध्ये पाहायचं आहे की ज्यावरून ती स्पीशीज आपण आयडेंटिफाय करू शकतो, इव्हन सब स्पीशीज सुद्धा आपण याच्या माध्यमातून ओळखू शकतो. तर आता ही एक स्लाइड तुम्ही बघा की ज्या स्लाइडमध्ये मी जे आता काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे की बीक म्हणजे चोच जी आहे त्याचं निरीक्षण करणार, सुपर सिलियम म्हणजे डोळ्याच्या वर जी पट्टी आहे ती आपण बघणार, आय स्ट्रीप म्हणजे डोळ्यापासून एक पट्टा जातो आहे, बरेच वेळा तो डोळ्याच्या मागे लांबपर्यंत गेलेला असतो, काही वेळेस तो चोचीला म्हणजे बेस असेल, बीकचा जो बेस असेल, बिल बेस, त्याला कनेक्ट झालेला असतो, तो बघायचा आहे. अप्पर पार्ट म्हणजे विंग पॅटर्न कसा आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याच्यानंतर सेफ्टी कशी, कलर कशी असेल, अंडर टेल कव्हर्स म्हणतो आपण, सेफ्टीचा खालचा भाग कसा आहे, कलर कसा आहे, बार आहेत का, लेग्स लांब आहे, जाड आहे, कलर कसा आहे, बेली कशी आहे, ब्रीज कशी आहे, आणि थ्रोट. तर हे वेगवेगळे पार्ट्स मी इथे मुद्दाम दाखवतो आहे की ज्याच्या मदतीने आपण स्पीशीज लेवलपर्यंत, इव्हन सब स्पीशीज लेवलपर्यंत आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो. पण आपण बघणार की पक्षी पाहण्यासाठी आपल्याला कुठे जायचं आहे, तर समुद्र किनारे, शोअर लाईन्स मोठ्या प्रमाणात, म्हणजे हजारोच्या संख्येमध्ये विंटर व्हिजिटर म्हणजे समुद्र किनारी आपल्याला दिसणार, खाडी म्हणजे जे क्रीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पक्षी, कारण तिथे मडफ्लॅट बऱ्याच वेळा ओपन होतं आणि त्यामुळे तिथे पक्षी मोठ्या प्रमाणात जमा होतात. त्याच्यानंतर मोठे धरण आपल्याकडे, म्हणजे इनलँड आपण
सॉल्टी वॉटरचा जर विचार करतोय, समुद्र एक असेल आणि फ्रेश वॉटरमध्ये मोठे धरण असेल, मडफ्लॅट ओपन होतो बरेच वेळा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तिथे वेडर जमावतात, तलाव नदी नाला शेततळे जंगल तळे बंधारा म्हणजे जिथे जिथे दलदलीचा भाग आहे अशा ठिकाणी, म्हणजे काही वेडर्स असे आहे की जे इनलँड अधिवास जे आहे फ्रेश वॉटर जे अधिवास आहे ते प्रिफर करतात, आणि काही निश्चितच ते कोस्टल लाईनला असतात. म्हणजे प्रामुख्याने आपण बघणार की काही इनलँड याच्यावर असेल तर काही कोस्टल लाईनला वेडर्स आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण बघताय की हे जे पक्षी या शोर लाईनला किंवा इनलँडमध्ये का जमावतात किंवा हा अधिवास ते का प्रिफर करतात, तर आपण त्यांचे निश्चितच त्याचं कारण आहे तिथे असणारं फूड प्रिफरन्स म्हणजे त्यांचं खाद्य. तर या पक्ष्यांचं खाद्य काय आहे तर प्रामुख्याने जलचर कीटक म्हणजे पाण्यामध्ये असणारे कीटक, त्यानंतर त्यांच्या लार्व्ही आपण बघणार, गांडूळ असेल, कृमी असेल, शंख शिंपले, समुद्र किनारे आपल्याला माहित आहे शंख शिंपल्यांचं प्रमाण खूप जास्त असेल, तर त्यानंतर इव्हन काही ज्या उडणाऱ्या माशा आहे फ्लाईज कोळी आहे, त्यानंतर म्हणजे पाण्याच्या जवळ पण काही आपल्याला कोळी पाहायला मिळतात, स्पायडर आहे, छोटे खेकडे आपण नेहमी ऑब्झर्व करतात समुद्र किनारी, छोटे खेकडे जे रेतीमध्ये असतात ते त्यांचं खाद्य आहे. जर आपण इनलँडचा विचार करतो आहे काही झिंगे, इव्हन छोटे मासे म्हणजे आपण ग्रीन सँड पायपर जो आहे तो फ्लोईंग वॉटरमध्ये छोटे मासे पण खातो आहे, काही उभरचे प्राणी छोटे बेडूक असेल पाण्यामध्ये आणि छोटे सरपटणारे प्राणी जे आहे ते हे प्रामुख्याने खाद्य म्हणून ते वापर करतात. हा पक्षी एक ब्लॅक टेल्ड गॉडवीट आपण बघू शकता, एक शंख खातानी इथे दाखवलेला आहे, त्यानंतर स्नाईप आपण बघताय की पाण्यामध्ये जे कीड़ आहे त्याची लार्वी खातानी इथे दाखवलेली आहे. एक स्लाइड मुद्दाम इथे मी लावलेली आहे ज्यामध्ये त्याचा फूड प्रिफरन्स म्हणजे कृमी आपण बघतो आहे, त्यानंतर शंख शिंपले स्पायडर आहे, काही लार्वी आपण याच्यामध्ये बघतो आहे आणि इव्हन छोटे मासे हे सुद्धा त्यांचं खाद्य आहे. आता आपण बघताय की या वेडर्सचं जे फोरॅजिंग आहे म्हणजे जे फीडिंग आहे त्यानुसार त्याचं बीक इव्हॉल्युशन म्हणजे त्याची उत्क्रांती झालेली आहे. या स्लाइड वरून तुम्हाला लक्षात येईल की मोठा जे वेडर्स मी बघितला युरासियन करल्यू त्याची चोच अतिशय लांब आहे आणि वाकलेली आहे, ज्या चोचीच्या मदतीने त्या मडफ्लॅट मध्ये जे वर्म्स असतात ते वर्म्स प्रामुख्याने तो काढायचं काम करतो, खायचं काम करतो. गॉडवीटची चोच त्याच्या खालोखाल आपण बघू शकता, तो पण या पाण्यामध्ये शंख शिंप म्हणजे रेतीमध्ये जर काही मडफ्लॅटमध्ये शंख शिंपले असेल ते आपली चोच खुपसून ते बाहेर काढतात. ओइस्टर कॅचर ऑफकोर्स तो शिंपले त्या रेतीमधन खाणार. त्याच्यानंतर आपण बघू शकता की रेड सँग आहे किंवा ग्रीन सँग आहे, तो चोच पाण्यामध्ये सोड तिथले जे फूड आहे ते तो खाणार. नॉट म्हणजे आपण जर क्रम बघतो आहे, त्याच्यानंतर रिंग क्लोवर जाड अशी चोच आहे, त्याच्यानंतर स्टिंट म्हणजे सर्वात छोटा म्हणजे टर्न स्टोन आहे, वर असणारे जे काही शंख शिंपले त्याला दिसतात ते तो फोडून खातो. हा टर्न स्टोनची जर आपण चोच बघितली अतिशय जाड आणि मजबूत असतं ज्याच्या मदतीने तो शंख फोडतो आणि त्यातली सॉफ्ट बॉडी जी आहे तो खातो. आणि शेवट एक स्टिंट जे आहे छोटे पक्षी जे पाण्यावर पाण्याच्या चिखलांमध्ये जे किडे आहे ते खातात. म्हणजे त्याच्या फूड प्रिफरन्स नुसार म्हणजे किती खोलीमध्ये त्याचं फूड आहे त्यानुसार त्याचा बीकचं इव्हॉल्युशन किंवा त्याची उत्क्रांती झालेली आहे. कर्ल्यू पासून तर स्किन पर्यंत असे एक विविध चोचीचे प्रकार आपल्याला या वेडर्समध्ये पाहायला मिळतात. आता आपण काही फोटोग्राफच्या मदतीने थोडं जाणून घेणार की हा सँडपायपर फोटोग्राफ आहे आणि त्याची बीक आपण बघणार की त्यामध्ये सँडपायपरची बिल बघा कशा पद्धतीची आहे की मध्यम आकाराची मध्यम लांबीची आपल्याला पाहायला मिळेल. रेड सँगची जी बिल आहे ती निश्चितच थोडी बारीक आहे लांब आहे आणि थोडी ऑरेंज कलरचा बेस आपल्याला दिसतोय म्हणजे त्याच्यावरून आपल्याला ते आयडेंटिफाय करू शकतो. स्किनची जी बिल आहे अतिशय छोटी पण तेवढीच मजबूत आपल्याला पाहायला मिळतं लिटिल स्किन. फाही डायव्हर्सिटीची बिल अतिशय सुंदर आणि वेगळी आहे, आकर्षित आहे. आपण बघू शकतो की एक तलवार सारखी ती बीक आहे, पॉइंटेड आहे आणि वरच्या साईडनी झुकलेली आहे. आणि इथे आपण स्नाईपची बघा अतिशय स्ट्रेट म्हणजे सरळ आहे आणि लांब अशी चोच आहे जी तो पाण्यामध्ये चिखलामध्ये घुसू शकतो म्हणजे आतमध्ये घुसू शकतो आणि तिथले जे काही इन्सेक्ट लार्वी असेल तो खाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण आणखी काही वेडर्स म्हणजे
प्रामुख्याने हा कर्ल्यू सँड पायपर अतिशय महत्वाचा वेदर आहे, नियर थ्रेटनमध्ये येतो आहे. याची बिल बघा, एक थोडी वेगळ्या पद्धतीने आपण त्याला आयडेंटिफाय करू, म्हणजे थोडी खालच्या साईडनी टर्न झालेली आहे, वाकलेली आहे. त्याच्या उलट टेरेक सँड पायपर हा कोस्टल शोर लाईनला आपल्याला, कोस्टल याला हा पक्षी आपल्याला पाहायला मिळेल. आणि याची जर बिल आपण बघताय तर ती वरच्या साईडला थोडी झुकलेली आहे. त्यानंतर अतिशय म्हणजे आकर्षित आणि दुरून लक्षात येणारी बिल म्हणजे युरेशियन कर्ल्यूची, जी लांब आहे आणि बरीचशी अशी झुकलेली आहे आणि त्याच्या शरीराच्या मानाने ही चोच बरीचशी लांब असते. आणि नेट रेक फलारोप तुम्ही इथे बघू शकता की याची जी चोच आहे ही अशी निडल लाईक, म्हणजे अतिशय कीन असतं, म्हणजे आपण म्हणणार की त्याची जाडी कमी असेल. आणि मोस्टली तो फ्लाईज खाण्यासाठी, म्हणजे माशा जे आहे किंवा त्याच्या लार्वी खाण्यासाठी त्याचा वापर करतो. इझिली तो फास्ट मूव्ह करू शकतो. त्या आपण चोची जे काही फोटोग्राफ्स मी तुम्हाला दाखवलेले आहे ज्यावरून वेगवेगळ्या चोचचा पॅटर्न आपल्याला लक्षात आला. आता आपण वेदरचे लेग्स थोडेसे बघणार की यामध्ये ब्लॅक विंग स्टील्सचे जे लेग आहे, जवळपास हा पक्षी सर्व वॉटर बॉडीजवर आपल्याला पाहायला मिळतो. इनलँड वॉटर बॉडीजवर जे सर्वात अगोदर गेलं की हा पक्षी आपल्याला दिसतो आणि आकर्षित असे त्याचे लांब उंच असे पाय आपल्याला पाहायला मिळेल, ते रेड कलरचे आहे. सँड पायपरच जे लेग्स आहे ते ब्लॅक विंग स्टील पेक्षा निश्चितच लांबीने म्हणजे कमी असणार, ते छोटे असेल. आणि कलर आपण बघता थोडेसे येलोविश ग्रीनिश कलरचे असेल. सँडचे जे लेग्स इथे आपण बघताय की सँड पायपरच्या लेग पेक्षा थोडे उंच आहे, त्याच्यानंतर जाड आहे. आणि जर आपण कॉमन ग्रीन सँडचे जर लेग्स आपण बघताय तर ते ग्रीनिश कलरचे असेल. त्यानंतर प्लोअर आणि स्किनचे जर लेग्स आपण बघताय तर या बाकी म्हणजे सँड पायपर किंवा शांक किंवा स्किल जे आहे त्यापेक्षा कमी उंचीचे असेल आणि डार्क कलरचे ते असेल. त्यानंतर आणखी काही वेडर्सचे आपण लेग्स इथे बघताय. युरेशियन कर्ल्यू अतिशय मोठा आकाराने मोठा असणारा वेडर, पाय जाड आहे, उंच आहे. त्यानंतर आपण बघतो आहे की स्नाईप, या स्नाईप म्हणजे पाय उंच नसेल, आकुड असेल, एक चालण्याची त्याची एक वेगळी पद्धत आहे. आणि त्याचे बोट आपण बघू शकतो की जसे जकाणा असेल त्या पद्धतीची त्याचे लांब बोट आहे, त्याच्या मदतीने तो चिखलांवर आणि मार्शी जे भाग आहे जिथे वेजिटेशनच्या ठिकाणी तो आरामात त्यावर चालू शकतो. टेरेक सँड पायपर जसं चोच वेगळी आहे, इव्हन त्याचे पाय पण आपल्याला वेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळेल. एक ऑरेंज कलर, क्लिअर कट ऑरेंज कलर दिसत आहे, आकुड आहे, ज्याच्या मदतीने आपण डायरेक्ट सँड पायपर म्हणजे चोच आणि पायावरून तो आयडेंटिफाय करू शकतो. सँड फ्लोअर मध्ये एक ज्याला आपण ग्रेटर सँड फ्लोअर आणि लेसर सँड फ्लोअर असा जर विचार करतोय तर दोघांमध्ये फरक काय, ग्रेटर सँड फ्लोअर जो आहे त्याची पायांची म्हणजे पायांची उंची जास्त असते, थोडी डार्क कलरची आहे. लेसरच्या पायांची उंची ही थोडी कमी असेल. आणि त्यानंतर प्रॅटिन कोलचे जे लेग्स आहे ते शॉर्ट असेल आणि डार्क पण तितकेच ते स्काउट म्हणजे मजबूत असतात. आता आपण काही कॉमन वेडरची ओळख करून घेणार. एक पहिला लिटिल रिंग प्लोअर, म्हणजे ही जी स्लाइड मी लावलेली आहे प्लोअरची आहे, ज्यांना आपण चिखल्या म्हणतात मराठीमध्ये, आपण त्यांना म्हणजे वेडर्स म्हणजे चिखल पक्षी आणि खऱ्या अर्थाने चिखल्या. तर हा लिटिल रिंग प्लोअर जो आहे तर याच्या डोळ्याच्या भोवताल तुम्ही एक बघताय की येलो आय रिंग, म्हणजे डार्क आपल्याला बेल्ट दिसतात, पिवळ्या कलरचं असे रिंग दिसतंय. आणि ही ब्रीडिंग प्लमेज मध्ये आणखी प्रॉमिनंट होतो. आणि बीक जर आपण बघताय बेसला तर एक थोडी एलोविश बीक आपल्याला पाहायला मिळत. आणि याचं बरेच वेळा कन्फ्युजन जे होतं ते होतं केंटिश फ्लोअर सोबत. आणि हा जो केंटिश फ्लोअर आहे ज्यामध्ये डोका आपण बघताय की थोडं ब्राऊन कलरचा आहे, एक काळा कलरचा आपल्याला डाग किंवा तितका त्याच्या डोक्यावर दिसत आहे. आणि डोळ्यापासून चोचीपर्यंत एक ब्लॅक आय स्ट्रीप आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये पण सब स्पीशीज आहे. कॅराड्रियस अलेक्झांड्रिनिस ही जी स्पीशीज आहे त्यामध्ये हा ब्लॅक आय स्ट्रीप आपल्याला पाहायला मिळेल, जी आयपासनं बीक कडे पूर्ण असेल. पण जर आपण कॅराड्रियस सिबॉमी जर सब स्पीशीज आपण घेतोय तर ही ब्लॅक स्ट्रीप जी आहे ती त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हा फोटोग्राफ जो आहे हा ब्रीडिंग प्लमेज मध्ये ज्यामध्ये तुम्ही डोकं बघताय की पूर्ण असं थोडस ब्राऊन कलरचं झालेलं आहे आणि एक प्रॉमिनंट काळा कलर दिसत आहे, ज्यावरून तुम्ही केंटिश फ्लोअर आणि लिटिल रिंग फ्लोअर याला आपण डिफरन्शिएट करू शकतो.
पॅसिफिक गोल्डन फ्लोअर जो आहे अतिशय कमी प्रमाणात एक रेअर आपण म्हणू शकतो आणि अतिशय सुंदर फ्लोअर आहे. म्हणजे त्याचा कलर तुम्ही बघू शकता की पूर्णपणे सोनेरी कलर, गोल्डन टिंक पेल सुपर सिलियम, म्हणजे डोळ्याच्या वर जी पट्टी आहे ती सोनेरी पट्टी आपल्याला दिसत आहे आणि पंखांवर तुम्ही स्पॉट किंवा म्हणजे तिची डिझाईन जे बघता आहे ती पूर्णपणे सोनेरी कलरची. तर हा पक्षी एक आयसोलेटेड असतो, सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि आपलं लक्ष वेधून घेऊ शकतो त्याच्या सोनेरी कलरमुळे. त्यानंतर ग्रेटर सँड फ्लोअर किंवा लेसर सँड फ्लोअर, याच्या अगोदर मी बोलल्याप्रमाणे त्याचे ग्रेटरमध्ये पायाची लांबी जास्त असेल जमिनीपासून, लेसरमध्ये पायाची लांबी कमी असेल, त्याच्यानंतर ग्रेटरमध्ये चोच ही निश्चितच थोडी मोठी आणि डार्क असेल आणि ग्रेटरमध्ये हा जो बेली आणि थ्रोट जो आहे हा पूर्णपणे व्हाईट असतं, लेसरमध्ये तो थोडा तितकासा व्हाईट नसेल, थोडा ग्रे कलरचा असेल. तर आकार आणि कलर वरून आपण लेसर आणि ग्रेटरला डिफरन्शिएट करू शकतो. आता ही जी स्लाइड मी इथे लावलेली आहे यावरून तुम्ही सब स्पीशीज सुद्धा आयडेंटिफाय करू शकता. लिटिल रिंग फ्लोअर हा जो आहे जॉर्डॉनी आणि इथे आपण करोनिकस ही सब स्पीशीज आहे. दोघांमध्ये फरक तुम्ही बघू शकता की हा लिटिल रिंग फ्लोअर म्हणजे दोघांच्या आकारामध्ये हा छोटा असेल, हा थोडा करोनिकस मोठा असतो. त्याच्यानंतर डोळ्याच्या भोवता जी रिंग आहे ती डार्क येलो कलरची, पिवळ्या कलरची आणि प्रॉमिनंट आहे. इथे तितकीशी आपल्याला प्रॉमिनंट रिंग दिसत नाही. हा आपल्याकडे ब्रीडिंग करतो आहे किंवा आपल्याकडे तो बराच काळ निवासी पक्षी आहे, हा आपल्याकडे विंटर मायग्रेटरी आहे, म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही स्पीशीज आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर लिटिल रिंग फ्लोअरचीज ही करोनिकस जी आहे ही विंटर मायग्रेटरी सब स्पीशीज आहे. आणि हा फोटो नुकताच आमच्या अमरावती एरियाच्या मडफ्लॅटवर याच विंटर सीझनमध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण सर्वात छोटे वेडर्स म्हणजे स्टिंट, ज्याला आपण मराठीमध्ये टिलवा म्हणणार. तर हे जे पक्षी आहे यामध्ये आपण लिटिल स्टिंटचा अगोदर विचार करणार. सर्वात छोटा जर वेडर असेल तर तो लिटिल स्टिंट थोडा ग्रे कलरचा असतो आणि त्याचा जर आपण थ्रोट आणि बेली बघताय तर ही पूर्णपणे व्हाईट असेल आणि लेग जे आहे हे डार्क लेग्स असणार. त्याचा कॉन्ट्रास्ट म्हणजे बरेच वेळा कन्फ्युजन आपल्याला लिटिल स्टिंट आणि टेमिक स्टिंट मध्ये होतं. तर टेमिक स्टिंट आपण बघू शकता की अप्पर पार्ट जो आहे थोडा पेल कलरचा आहे, त्याच्यानंतर त्याचं जे ब्रेस्ट आहे हे थोडं ग्रे कलरचं आहे. स्टिंट मध्ये लिटिल स्टिंट मध्ये पूर्ण व्हाईट ब्रेस्ट होता, इथे जे ब्रेस्ट आहे हे थोडं ग्रे कलरचे ब्रेस्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि पाय तुम्ही बघू शकता इथे पेल, म्हणजे थोडं एलोविश लेग्स आहे जे लिटिल स्टिंट मध्ये नाही. याच्या म्हणजे या दोन फोटोग्राफ जर आपण कम्पॅरेटिव्हली ठेवले तर आपण क्लिअर कट लिटिल स्टिन आणि टेमिक स्टिन, आणि आपण जर रेग्युलर ऑब्झर्वेशन करत असेल तर इव्हन दोघांच्या वॉकिंग मध्ये पण फरक आहे, इव्हन म्हणजे जो बॉडी टेक्स्चर आहे यामध्ये पण फरक आपल्याला जाणू शकतो. आता एक आणखी वेगळा पक्षी पण अतिशय अनकॉमन म्हणजे कमी आढळून येणारा आणि आयडेंटिफिकेशनला कठीण म्हणजे डनलिन, ज्याला करडा टिलवा आपण म्हणू. तर याचे आयडेंटिफिकेशन मार्क काय आहे तर आपण बघता की चोच थोडी खालच्या साईडला झुकलेली आहे. आता कर्ल्यू सँड पायपरची पण चोच अशीच असेल, बीक अशी असेल, पण कर्ल्यू सँड पायपर हा यापेक्षा आकाराने मोठा असतो, हा आकाराने छोटा आहे. पाय अतिशय शॉर्ट असणार, म्हणजे लेग जे आहे अतिशय शॉर्ट असेल आणि याची बेली जी आहे म्हणजे आयडेंटिफिकेशन मार्क जे आहे ब्रीडिंग क्लमेज मध्ये त्याच्या बेलीवर असा एक काळा डाग आलेला असेल, प्रॉमिनंट ब्लॅक स्पॉट आपल्याला त्याच्या बेलीवर पाहायला मिळतं. म्हणजे बीक आणि बेली या दोन गोष्टीचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर निश्चितच आपण हा जो डनलिन आहे जो अतिशय कमी प्रमाणात आपल्याला या स्किनच्या फॉर्कमध्ये पाहायला मिळतो आणि तो आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. त्यानंतर आपण सँड पायपर कडे येतो आहे. सँड पायपर मराठीमध्ये आपण याला तुतारी आपण म्हणतो आहे. तर हा जो सँड पायपर आहे यामध्ये याची सुपर सिलियम जी आहे म्हणजे एक उड सँड पायपरचा आपण अगोदर विचार करूया की सुपर सिलियम प्रॉमिनंट आहे आणि त्याच्या पंखावर व्हाईट स्पॉट प्रॉमिनंट आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे स्पॉटेड अप्पर पार्ट हे महत्वाचं आयडेंटिफिकेशन की म्हणू शकतो आहे. त्याचा जे बेली आहे ती पूर्णपणे व्हाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि लेग जे आहे ते येलो कलरचे असेल. म्हणजे सुपर सिलियम स्पॉटेड अप्पर पार्ट ह्या दोन गोष्टीवरून आपण हा सँड पायपर आयडेंटिफाय करू शकतो. बरेच वेळा ग्रीन म्हणजे ज्याला आपण ग्रीन सँड पायपर म्हणजे हिरवी तुतारी जे आहे
याला आयडेंटिफाय करायला थोडं कठीण जातं. तर ही ग्रीन सँडपायपर जो आहे यावर स्पॉटिंग कमी असेल, थोडा डार्क कलरचा असेल, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे जे लेग आहे ते हिरव्या कलरचे असेल. आणि त्याची मायक्रो हॅबिटॅट जर आपण बघितली तर तो फ्रेश वॉटरचा वापर करतो, म्हणजे प्रामुख्याने इनलँड हॅबिटॅट मध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल, फ्रेश वॉटर मध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल. आणि जिथे फ्लोईंग वॉटर आहे, पाण्यामध्ये असणारे जे किडे किंवा लार्वी आहे तो खाद्य म्हणून त्याचा वापर करतो. तर दोघांमध्ये क्लिअर आपल्याला फरक जाणवता की हिरवे पाय असणारा आणि हा पिवळे पाय असणारा, म्हणजे ओल्ड सँड पायपर आणि हिरवे पाय असणारा ग्रीन सँड पायपर. कॉमन सँड पायपर आपल्याला कॉमनली दिसतो, आयसोलेटेड आहे, पण या दोघांपेक्षा थोडा छोटा म्हणजे आणि त्याचे पाय जे आहे ते थोडे आणखी शॉर्ट असतात, त्यामुळे तो असा त्याची जी बॉबिंग आहे म्हणजे चालण्याची थोडीशी वेगळी असेल. आणि खालच्या साईडनी पूर्ण तुम्ही त्याचा बेली म्हणजे टेल पर्यंत पूर्ण व्हाईट कलर आहे बघू शकता. आणि त्याचा थोडक्या रम्प एरिया जो आहे हा ब्राऊन आहे. म्हणजे तिन्ही सँड पायपर आपण या कीज वरून इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो.